आपण बघितलं अनेक ठिकाणी गोविंदांनी चढाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. अशाच एका मंडळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. आज मुंबईच्या गल्ली बोळात रस्त्यांवरती राज्य आहे ते म्हणजे गोविंदांचं. गोविंदा पथक आता निघालेली आहे तर त्यांच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांसोबत हंड्या फोडायला निघालेली आहे. तर ज्यावेळी आपण घाटकोपरमध्ये आहोत तिथे आपण या बाळगोपाळांचं मंडळ जे आहे ते पाहू शकतो. अनेक लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत, इथले काही वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. हंड्या फोडण्यासाठी ही सगळी मंडळी आता बाहेर निघालेली आहेत. मला सांग, आज किती हंड्या फोडणार आहे तू? आज आम्ही 20 किंवा 40 हंड्या फोडू आणि आम्ही चुनापट्टीला ठाण्याला आणि कुर्ल्याला जाऊ. तिथं जाऊन सलामी देऊ. तू काय सांगशील? आमच्या इथं आम्ही खूप मजा करू आणि खूप नाचू. आमच्यात 71 पोरं आहेत. 71 ते 1 पोरं आहे ते आम्ही खूप मजा करू ट्रकमध्ये. आपण बघितलं की हे जे बाळ गोविंद आहेत त्यांचा उत्साह जो आहे तो अगदी चरम सीमेला पोहोचलेला आहे. आज दिवसभर अनेक हंड्या फोडण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी आता त्यांची सुरुवात झालेली आहे. त्यांच्या विभागातून हे सगळे गोविंद मंडळ जे आहेत त्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.